नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपली ब्लॉगर्सच्या यूट्यूब चॅनलवरती. मी ऋषिकेश नाचरे. तर आजचा ब्लॉग असा आहे की आज 131वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, तर ती साजरी करण्यासाठी आपण तिकडे जाणार आहोत. तो आज ब्लॉग आहे, तर तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावरती. सुदर्शन दादा गाणं म्हणणार आहे, ते पण दाखवतो. तर चला तर जाऊया. सर्वांना क्रांतिकारी जयवीर. जगाला शांततेचा महासंदेश देणारे, दया क्षमा शांततेची शिकवण देणारे विश्ववंदनी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर, अखंड महाराष्ट्राचा आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिकारी ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती साहेबराव फुले, त्यागमाता रमाई, जिजाई या थोर मामांच्या क्रांतिकारी प्रतिमांना वंदन. तसेच उपस्थित मौजेगाव पंचनदी शाखामार्ग 3 या शाखेचे सर्व सभासद पदाधिकारी, महिला मंडळ, तरुण वर्ग, आपण आज या ठिकाणी महामानव परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबा आंबेडकर यांची 131वी जयंती साजरा करण्यासाठी उपस्थित आहात. मी सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी. गेल्या 2 वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे आपल्याला सर्वांना आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात जोशपूर्ण वातावरणात साजरी करता आलेली नाही, परंतु आता आपण सर्वांनी एकत्र मिळून ही पूर्ण जोशपूर्ण वातावरणातून साजरी करणार आहोत. आपण सर्वप्रथम आपला धम्मवंदन करणार आहोत. तर स्थानिक शाखेचे सन्मान्य अध्यक्ष महोदय आयुष्यमान शशिकांत शंकर रेल्वे यांच्या हस्ते आजचा धम्मवंदन करण्यात येणार आहे. तर मी महोदय अध्यक्ष महोदय यांना विनंती करतो का आपण पुढे येऊन ध्वजारोहण करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, आपण आपल्या महामानवांच्या प्रतिमेला हार अर्पण करणार आहोत. विश्वमंदी तथागत समेत समृद्ध गौतम बुद्ध यांच्या चरणी पुष्पहार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास हार अर्पण करते. स्थानिक शाखा अध्यक्ष आयुष्यमान शशिकांत हेरवे यांना विनंती करतो की आपण बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करायचा आहे. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला हार अर्पण करते महिला अध्यक्ष सौ रश्मी रजत जाधव. त्यांच्या प्रतिमेला हार करते माझे सिद्धे या गावचे पोलीस पाटील आयुष्यमान उत्तमजी हिरवे साहेब.
माता रमाबाई यांच्या प्रतिमेला हार अर्पण करते महिला चिटणीस सौ रोशनी एलवे. दीप प्रज्वलित करते शाखेचे सन्माननीय सभासद व माजी उपाध्यक्ष आयुष्मान निरंजन जी. भारतीय राज्यघटने शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपिता डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई या स्वामीच्या वंदना त्रिवार वर्ग. आज सर्व माहिती आहे की आपले जे डॉक्टर साहेब आंबेडकर यांच्या जन्मदिना तर माझ्या सर्वांना डॉक्टर साहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप शुभेच्छा. आणि जयंतीच्या निमित्ताने आज आपले जे ऋषिकेश नाथरे हे उपस्थित आहे त्यांचा यूट्यूब चॅनल आहे स्वतःचा. यूट्यूब चॅनल नाव आहे दापोली ब्लॉगर ब्लॉगर. तर त्यावेळी तो यूट्यूबवर आपण बघावा चॅनल ओपन करून त्यांना लाईक सबस्क्राईब करावं हीच विनंती. थँक्यू.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजीभा आईचे नाव भीमाबाई असे होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टर अर्थतज्ञ समाजसुधारक व एक उत्तम विद्यार्थी होते. दलित समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यात बाबासाहेबांचा मोलाचा वाटा होता. ते अंबावडी शहरामध्ये त्यांना आंबेडकर असे म्हणतात. 20 मार्च 1947 रोजी बाबासाहेबांनी महाड येथील 14 तळ्याचा सत्याग्रह केला. त्यांनी भारताची राज्यघटना 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात पूर्ण केली. म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला. 6 डिसेंबर 1956 मध्ये त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या मरणानंतर सरकारने त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. माता रमाई मेगा मंडळ यांच्याकडून मी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त 10 लाख शुभेच्छा देते. मी म्हणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी खूप उद्धार केला, खूप शिकले, खूप मोठे झाले, 14 तळ्याचा सत्याग्रह करून दिला. आपण पण तसेच आपल्या मुलाकडांना भरपूर शिका, संघर्ष करायला वाचा, लिहा, शिका, लायब्ररी उघडा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिथे तिथे वाचनालय हॉस्टेल सगळं वसतिगृह मुलींसाठी काही ना काही सुरू केले, त्याचा शोध लावा, आपापल्या मुलांना त्याकरिता व तिकडे पोचवा. मित्रांनो, आता सुदर्शनदादा गाणं म्हणणार आहे, तर तुम्ही बघूया. Thank you.
तू ही।